बिग बॉस मराठी 2च्या घरात एकीकडे नेहा आपल्या कॅप्टन होण्याचं सेलिब्रेशन करत होती, तर दुसरीकडे शिवानी बरोबर तिचा वेगळाच रणसंग्राम पाहायला मिळाला. कॅप्टन झाल्यावर नेहा घरातल्या सदस्यांबरोबर घरातल्या कामाबद्दल बोलत होती, तेव्हा शिवानी लक्ष देत नव्हती आणि म्हणून नेहा तिला सारखं सांगत होती की लक्ष दे. शिवानी तिथून निघून गेल्यावर नेहा तिच्याशी बोलायला गेली, पण शिवानी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दोघींचा खूप वाद झाला. शिवानीने नेहाला सांगितलं की यापुढे ती कधीच तिच्याशी बोलणार नाही. नेहा तिला म्हणते की ती कितीही नाही म्हणाली तरी मी तिच्याकडे बोलायला जाणार. त्यावर शिवानी म्हणते काही गरज नाही आहे बोलायला यायची. असं करून ती लोकांना दाखवते की बघा मी किती चांगली आहे, हेच केलंस ना तू माधव बरोबर, पण रडून सगळ्यांची सिंपथी गेन करायची आहे. त्यानंतर नेहासुद्धा चिडली आणि म्हणाली की मला माहिती आहे मी काय केलं आहे, माझ्या आणि माधवबद्दल तू बोलू नको. बोलण्याच्या ओघात शिवानी बोलून जाते की माधवला नेहाने सारखं बोलायला लावलं आणि म्हणून तो घराबाहेर गेला. तुम्हाला काय वाटते कोण बरोबर आहे, नेहा की शिवानी? आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा.